नमस्कार, मी तुमची मैत्रीण मोहिनी शणे. मैत्रिणीनं, म्हणजे काही दिवसापासून मला एक लेडीज पुष्कळ म्हणजे असं त्रास देत आहे. तिचं नाव नाही मी सांगत इथे, बट एवढं मला एक त्रास देत आहे की म्हणजे मी एक पोस्ट टाकली होती त्याच्यामध्ये लायर म्हटलंय. तर लायर म्हणजे हीच का, हिलाच म्हणतात का सगळे लायर, हीच लायर का, हिलाच वाटलं का ही लायर. बघा माझ्या जे चॅनलमध्ये तिचं नाव आहे, तिने कमेंट केली आहे कालच्या व्हिडिओमध्ये. स्वतःला काय समजते हां, मला म्हणते ती बघ आता तुला दाखवते कायदेशीर झटके. काय गं बाबा, तू झटके तू दाखवायला ठाण्यामध्ये जा ना. झटके कोण देतात जे मेंटल हॉस्पिटलमध्ये झटके देतात? तुला हवे असते ते सांग, नंबर देते. माझे रिलेटिव्ह आहे तिथे हॉस्पिटलमध्ये मेन याच्यामध्ये. तुला हवे असतील ना झटके तर तुला सांगेल, कारण तुला झटके दिलेस, झटके नाही दिले ना तर तू असंच करत राहणार. तुला काही बोलली नाही बाई आम्ही, तुझं नाव नाही घेतलं. मी लायर म्हटलं, लायर म्हणताना तुला झोंबलं कसं? ज्यांना झोंबतं ना, ज्याने केलेलं असतं त्यांनाच झोंबतं. बरोबर आहे की ना मैत्रिणीनो? मला माझ्या खाली फुकटचं मला 2-3 व्हिडिओ मला मगास त्या दिवशी कॉपीराईट मिळेल का? गं कॉपीराईट मिळेल? कोणाचं नाव घेतलं आहे का? तुझं नाव घेतलं आहे का? मी कोणतरी सोनालीचं बोलते आणि तू कोण? रायमिंग झालं इथे, रायमिंग. रायमिंग येतं की नाही? ये ना माझ्या घरी, येतो शिकवते रायमिंग वर्ड काय, समजली का? आणि नेक्स्ट टाइम माझ्या कुठल्याही चॅनलच्या माझ्या चॅनलच्या कुठल्याही व्हिडिओला तू कमेंट नाही करायची, कारण मला तुझा काही रिश्ता नाही. तुला मी मेसेज केला आहे तो वाच. मी तुला ओळखतसुद्धा नाही, जे व्हिडिओ पण नाही बघितलं. तुला किती सबस्क्रायबर ते पण मला माहीत नाही. खाली फुकट लुडबुड लुडबुड लुडबुड. मी तर माझे कॉमेडी व्हिडिओ करते, मला आवडतं कॉमेडी करायला. तू कोण आहे गं? तू बोलते एक बोट दाखवते, म्हणते 3 बोटं माझ्याकडे जातो. तू कोण, तू कोण आहे? माधुरी त्यांच्या व्हिडिओला बघितलं होतं मी, तू असं असं सांगत होती. तुझं नाव नाही घेतलं.